हो हे खरं आहे, मी माझ्या विठ्ठलाच्या घरी चाललोय. आणि त्यांना पाहून मलाही माझ्या सॅमसंग J20 ने स्ट्रीट फोटोग्राफीची आवड लागली होती. माझे 12th संपले आणि घरच्यांनी मला सॅमसंग A50 घेऊन दिला होता. त्याने मी प्रॉपर डेडिकेटेडली मोबाईल फोटोग्राफी शिकलो. हे सगळं चालू असताना 2019 जूनला वेट 2019 June 26 बर्थडे ऑफ हरामखोर, त्या दिवशी मी हे सगळं लिहिलंय. कारण त्या दिवशी मी हरामखोरच्या गुगल पिक्सेलचा गिव्ह अवे जिंकलो होतो. आणि हा गिव्ह अवे असं नव्हतं की टॅग युअर 3 फ्रेंड्स इन द पोस्ट, पुट दॅट पोस्ट ऑन युअर स्टोरी, मेन्शन मी, नाही. ह्या माणसाने असलं काहीच केलं नाही. ह्याने सांगितलं की तुम्ही तुमच्या मित्राला किंवा कोणाला तरी अशा जणाला टॅग करा ज्याला मी फोन दिला तर तो या संधीचं सार्थक करेल. सो त्यावेळेस मी माझा फ्रेंड निरंजन भापकरला टॅग केलं होतं. कारण तो त्यावेळेस मोबाईल फोटोग्राफीने खूप छान फोटोज काढत होता आणि त्यांनी मला टॅग केलं होतं. तसंच वेदांत शिंदे नावाचा एक माझा फ्रेंड आहे, त्यानेही मला टॅग केलं होतं. बस एवढंच, ह्याच्यानंतर मी विषय सोडून दिला. पण त्याच्या बर्थडेच्या दिवशी रोजप्रमाणे मी आपलं जेवण करून मोबाईलमध्ये हेडफोन घालून गाणे ऐकत होतो. मग मोबाईलचा डाटा बंद केला आणि लॅपटॉपमध्ये माझा व्लॉग एडिट करणारच होतो, तेवढ्यात मला नोटिफिकेशन आलं की हरामखोर टॅग ड्यू इन अ स्टोरी. मी पहिले खुश झालो की वाव, मी बर्थडे विश केलाय आणि रिप्लायमध्ये थँक्यू म्हणला की काय. पण मग जेव्हा मी ती स्टोरी ओपन केली मला शॉकच बसला. एकदम हलून गेलो, माझ्या बेडवरनं उठलो आणि जमिनीवर डोकं ठेवून बसलो. मी परत ते नीट वाचलं. तिथे लिहिलं होतं गिव्ह अवे रिझल्ट @KEDAAR_ कॉंग्रॅच्युलेशन्स. वा, माझ्या पूर्ण बत्त्या गुल झाल्या होत्या. मी हरामखोरला लगेच मेसेज केला की मला हे कळत नाही काय चाललंय. खरंच प्लीज प्लीज मला रिप्लाय द्या. मी त्याला मेसेज करतच होतो तेव्हा मला मेसेजेसचे नोटिफिकेशन येऊ लागले, खूप मेसेजेस येऊ लागले. मला भीती वाटत होती. हो, भीती वाटत होती, कारण पहिल्यांदाच एवढं रेकॉग्निशन मिळत होतं. आय वॉज कॉन्स्टंटली मेसेजिंग हरामखोर फॉर रिप्लाय. द टाइम ही रिप्लाईड ही सेड खूप अभिनंदन. माय आईज वर फुल ऑफ टीयर्स, खूप अंग गरम झालतं, डोळे रडू आलते. मी गणेशला म्हटलं प्लीज प्लीज मला तुमचा नंबर द्या, मला तुम्हाला कॉल करायचा आहे. आम्ही कॉलवर खूप बोललो. ज्या माणसाला मी इन्स्पिरेशन मानत होतो त्याच्याशी मी पहिल्यांदा बोलत होतो. आणि कॉल झाल्यानंतर मला कळालं की हरामखोर काय माणूस आहे. आणि तेव्हा एक गोष्ट ठरवली, मला ना हरामखोर सारखे फोटो तर काढायचेच आहे पण त्याहून जास्त मला ना हरामखोर सारखं माणूस बनायचं. ही इज द ग्रेट डाऊन टू अर्थ प्युअर अँड सोलफुल पर्सन. अँड आफ्टर 4 days हरामखोर पुण्याला आला होता त्याच्या शूटसाठी. अँड ही डीड अ सरप्राईज मीटअप. दिस वॉज द फर्स्ट टाइम मी त्याला माझ्या डोळ्यांनी पाहिलं, त्याला शूट करताना ऑब्झर्व केलं, 2-3 फोटोज काढले आणि त्याच्याशी बोललो पण. केदार आहे, माझा पिक्सल गिव्ह अवे जिंकलाय, छान फोटोग्राफी करतो. पुण्यात सगळे लोक छान फोटोग्राफी करतात. पुढे आवडतं मला. पुण्याला सारखा काहीच राहतो, सारखा येत राहतो पण भेटत कमी असतात. अरे काय करू, कामात असतो पण काय टेन्शन नाही. परत तर येणार मी नेक्स्ट. नक्की यायचं, सांगून यायचं. अरे सांगून पूर्ण प्लॅनिंगमध्ये येणार आहे. बघ इथं बोललेलो म्हणून ते आता सरप्राईज पुण्यात हेच होतं की सडनली आणि त्यानंतर 4 गुगल पिक्सेल घरी आला आणि मी त्या गुगल पिक्सेलने सगळं काही शूट करत होतो. स्ट्रीट फोटोग्राफी, मोबाईल फोटोग्राफी, फेस्टिवल शूट, सगळं काही जे मला माझ्या डोळ्यांनी दिसत होतं ते मी त्या पर्स्पेक्टिव्हने फोटो काढून इंस्टाग्रामला लोकांना दाखवत होतो. मी त्याआधी मोबाईल फोटोग्राफी करतच होतो पण पिक्सेलमुळे गिअर अप झाल्यामुळे एक वेगळंच एनकरेजमेंट आणि मोटिवेशन भेटत होतं लाईफमध्ये. आणि म्हणूनच माझ्यातल्या या फोटोग्राफरला, नव्याने जन्म देणाऱ्याला, त्या हरामखोरला, त्या गणेश वानारेला मी माझा विठ्ठल मानतो. आणि हे ते 2019 केदारला कळणार नव्हतं. म्हणजे 2022 जेव्हा मी विठ्ठल इन एव्हरी सेन्सेस माझी युट्यूब फिल्म मागच्या वर्षी शूट करत होतो दिवे घाटात, तेव्हा मी गणेशला पाहिलं 3 वर्षांनंतर. त्याला पाहून मला त्याला भेटायचं असं माझ्या डोक्यात आलं. पण तेव्हा माझ्या डोक्यात हेही आलं, आपण तर विठ्ठल इन एव्हरी सेन्सेस म्हणतो तरी पण मला त्यालाच का भेटायचं. म्हणजे मी जे 5 senses विठ्ठल भेटतोय जे लोकांना सांगतोय त्याच्या पलीकडे पण काहीतरी 6 sense आहे ज्याच्यासाठी लोक विठ्ठलाला भेटायला पंढरपूरकडे जातात. तेच काहीसं तरी हे आहे का, या सगळ्या 5व्या इंद्रियांच्या पुढे पण काहीतरी आहे असं मला वाटतं. 6 sense किंवा 6वा इंद्रिय, ते काहीतरी फील करणं, ते काहीतरी जाणवणं, ते काहीतरी वाटणं की काहीतरी आहे ह्याच्या आपल्या सेन्सपेक्षा काहीतरी वेगळा सेन्स आहे, काहीतरी खूप पलीकडे
काहीतरी वाटतंय. हे असले क्वेश्चन्स माझ्या डोक्यात येत होते आणि त्या 2022 लॉकडाऊन नंतरच्या पहिल्या वारी सोहळ्यात 6-7 लाख लोकांच्या गर्दीमध्ये मी गणेशला हरवलं आणि भेटू शकलो नाही, म्हणून एक वेगळीच ओढ भेटण्याची निर्माण झाली होती. बट देन कट टू 2023 वारी सोहळा 20 जून, दिस हॅपन्ड. मी एबीपी न्यूजच्या वारीतले फोटोग्राफरवर लिहिलेल्या ब्लॉग मध्ये होतो, ह्याचा मला हा आनंद होता. पण माझ्यासोबत माझ्या विठ्ठलाची स्टोरी होती, ह्याचा मला हा आनंद झाला होता. कारण ज्याच्यामुळे फोटोग्राफी सुरू केली, ज्याच्याकडनं फोटोग्राफी शिकलो, ह्याच्यासोबत फोटोग्राफर म्हणून दखल घेतली जात होती. म्हणून आता इन्टू 2 त्याला भेटण्याची ओढ निर्माण झाली होती. आणि त्याच काळात माझा मागच्या वर्षीचा युट्यूब व्हिडिओ विठ्ठल इन एव्हरी सेन्सेस मी इंस्टाग्रामवर पोस्ट केला होता. आणि तो व्हिडिओ सिद्धेश बेर्डे, हा मतलब वही अपने स्ट्रीट ऑब्झर्वर मास्टर, त्याने तो व्हिडिओ पाहिला आणि गणेशला पाठवला. आणि गणेशची त्या व्हिडिओवर कमेंट आली, तेव्हा मला वाटायला लागले की गणेश मला ओळखतो. अँड देन कट टू 2023 वारी सोहळा 27 जून, वाखरी रिंगन ग्राउंड. तुम्ही व्लॉग पाहिला असेल तर माहिती असेल काय झालं. माझा विठ्ठल इथे मला वाटलं की माझी ह्या वर्षीची वारी संपली, आता डायरेक्ट पुढच्या वर्षीच गणेश मला भेटणार. पण नाही, मुंबई के फोटोग्राफर्स के फोटोज और वीडियोस में देखता था, मुझे ऐसा लगता था कि भाई क्या मस्त लग रहा है दैट पर्पल थिंग और वो ऐसा ट्रेन. आज मैं पहली बार मेरी आंखों से देख रहा हूँ. आई एम इन टू माई दैट ग्लोरिफाइड व्हाट आई हैव हैड माई माइंड. आई एम इन टू दैट लाइफ, इन टू माई इंस्टाग्राम लाइफ. Rush, rush, full of rush. Welcome to Mumbai. Yeah, this Mumbai humid is very perfectly said by everyone. It is Mumbai humid. Dada, beta wala hai to kuda bete ikde tera chala ga. Ab riksha leke we are going to Vitava. Uske aage ka I don't tell you. Sapne jin mein ho aisi ho teri aankh. It is a gift for Ganesh Dada because he likes ice cream too much. And once he has said, kuch nahi hoga to life mein mera ice cream ka parlor hoga. Matlab, you can understand how much he loved that ice cream. Matlab, maine pehle se hi socha tha, jab bhi milunga to ice cream dunga. But Pune se lana was not a good idea, na? Tanmay. Punevar nahi, ikda aana samajh, aur karyakram chala asta. Ghar se nikalte wakt abhi tak maine soch liya tha ki it's normal, abhi jayenge, milenge, baatein karenge. But abhi, when I am under his building, thoda abhi mere ko nervous nahi, thoda sa dar. We came at this place and it is now 1:46. It has been a really the best time of my life I am having now. बहुत देर तक यहाँ पे बैठ के हमने बातें करी एंड नाउ वी आर हैविंग फूड टुगेदर. पिचकरी जेवन वी आर ऑन 21st फ्लोर बट आई थिंक आई एम ऑन 9th क्लाउड. दिस मैन गणेश दादा द मैन, ही इज द बेस्ट मैन. वी हैव फूड विद हिम नाउ. गोष्ट सांग का गणेश भक्त, त्याच्यावरती मला असं मारणार नाही ना तू? मला कॅमेऱ्यातलं 0 नॉलेज आहे. काय नाही, इट्स ओके. तसं काय नाही, प्रॉब्लेम नसतो. कॅमेराचं नॉलेज असून टेक्निकचं काय एवढं मॅटर नाही करत. मॅटर काय करतो, तुला माहिती पाहिजे की काय तुला शूट करायचं काय नाही करायचं, तुला कसं करून घ्यायचं त्या टेक्निकला यूज करून, म्हणजे टूलला यूज करून. आता भले फोन असून दे किंवा काही असून दे, तुला माहीत पाहिजे की मला याकडनं
आमच्या घरी जुना होता सोनी डिजिटल असं ना डिजिटल असं त्याचा कॅमेरा बाहेर येतो आणि त्यानंतर कधी कॅमेराच नव्हता घरी डीएसएलआर नव्हता कारण मला डीएसएलआर युजच करता येत नाही ओनली फोटो काढायचं माहिती असं खूप सोपं असतं तुला एकदा तुझी मेकॅनिझम काय म्हणतात कटर स्पीड अपेचर आयएसओ आपल्या या तीन गोष्टी जर काय ना तू त्या गोष्टीवर कितीही खेळू शकतो एवढं वास्ट आहे ते खूप मोठ्या प्रमाणात खेळतो आणि एवढं त्याला प्लेस होता ना फोर्स ना करूस की मला करून घ्यायचं आहे नॉर्मल सगळं चालून ते ऑटोमॅटिक तू शिकशील ज्यावर तू कॅमेरा घेशील ना तुला ऑटोमॅटिक माहीत पडेल की मला हे करायचं मी फोर्स नाही करणार स्वतःला तोपर्यंत आयफोन मध्ये फोटो काढणार येस स्क्रीमची खीर झाली तरी मी पुण्यावरनं नाही आणला इथनच घेतला तरी पुण्यावरनं नाही आणलं नाहीतर मग मिल्कशेक सारखं प्यावंच लागलं असत खीर पहिला आल्यावर लय वेगवेगळे एक्सपिरियन्स आईस्क्रीम पण पिऊन खाल्ली एक्सपिरियन्स लेवल तसे वाढत चाललं वेगवेगळे मी अनफिल्टर्ड शेअरिंग करतो तुला काल पण अकरा टक्का एकदम ऑनेस्ट जे आहे ते अनफिल्टर्ड कसला पण म्हणजे काही गोष्ट नाही कारण की मला असं वाटतं जेवढं तू शेअर करणार तेवढं चांगला असतं जेवढं तुला माहिती आहे काही लपवायची गोष्टच नाही आपल्या इंडस्ट्रीमध्ये ते डायरी जर आपल्याला काही स्क्रिप्टिंग डायरी आणि हा आहे ना हा बेसिकली गिम्बल फोनचा मला असं वाटतं तू चांगला यूज करू शकतोस तू हे पण बोल जा आणि एकदम तुला तुला घेऊन टाकतो ओके त्यामुळे बस म्हणून तुझा ॲड्रेस सांगितलं माहिती तुला ॲड्रेस सांगितला पण मी बोललो की तो काय येणारच तुला बोललं पाहिजे इथे तू म्हटलेला पुण्याला येणार पण मग नंतर तू म्हटलं मुंबईला येणार का थँक्यू मागच्या वारीच्या वेळेस मला एक माझी मित्र आहे माझा गुरु म्हणून त्याची बहीण मला एक गोष्ट सांगितलेली की लाईफ मध्ये कमवणं इम्पॉर्टंट आहे आणि जमवणं पण इम्पॉर्टंट आहे सो जमवतोय मी गोष्टी आणि जमवतोय मी इमोशन्स जमवतोय मी काय करणार दादा ट्रिकी आहे ना खूप कसं कसं राहून दे चला चलो बाय 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 नाही 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 आम्ही जर जातो काही सीन नाही गणेश दादाला भेटून तर आम्ही निघालेलो आहे आम्हाला जायचं असं एका पाहुण्यांच्या घरी अजय आम्हाला गाईड करतोय तिथपर्यंत जायला अँड आधी असं वाटलं होतं की इट विल बी असं काहीतरी एंड दिवसाच्या एंडला असं वाटेल की भाई काय झालं पण आता असं वाटतं की काय नव्हतं आय वॉज मीटिंग माय विठ्ठल बट हा मोठा भाऊ आहे माझा फर्स्ट पाऊस इथंच माती खातो आयुष्यात बाकी काही नाही मी टाऊन मधून नाही मी टाऊन मधून बाहेरच नाही माणूस ऑल्सो आज आम्ही लोकलनी चाललोय सो मुंबईमध्ये जे काय आहे लोकल दॅट इज थिंग आता एक्सपिरियन्स करणार आहे वारी झाली विठ्ठलही भेटला आता पुढे काय